नाशिकमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच. कोणाच्या गळ्यात पडणार उमेदवारीची माळ? विद्यमान खासदारांच्या उमेदवारीला होतोय स्वपक्षातूनच विरोध. नाशिकमध्ये चौरंगी लढत होणार? हरिश्चंद्र चव्हाण जिंकणार का चौथी टर्म? रविवारी 17व्या लोकसभेची घोषणा करण्यात आली, त्यानंतर राजकीय हालचालींना वेग येऊ लागलाय. नाशिकमध्ये लोकसभेचे दिंडोरी आणि नाशिक असे दोन मतदारसंघ आहेत. यातील दिंडोरीची जागा भाजपकडे तर शिवसेनेकडे नाशिकची जागा आहे. आघाडीकडून दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर दोन्ही मतदारसंघात इच्छुक उमेदवारांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. नाशिकमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सुद्धा उमेदवारीसाठी आग्रह धरलाय. त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना स्वपक्षातून विरोध होतोय. दरम्यान युती होणार नाही असं गृहित धरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी सुरुवातीपासूनच निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली होती. पण युती झाल्यावर नाशिकची जागा सेनेच्या वाट्याला आल्याने माणिकराव कोकाटेंची अडचण झाली. असे असले तरीही कोकाटे यांनी शिवसेनेच्या उमेदवारीसाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुद्धा त्यांनी सुरू केली आहे. असं झाल्यास युतीला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने कोकाटे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना म्हाडाचे पद देऊन मनधरणी करण्यात येत असल्याचीही चर्चा आहे. शेवटी शिवसेनेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा अंतिम निर्णय मातोश्रीवर होईल. इकडे वंचित बहुजन आघाडीकडून पवन पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर आघाडीकडून राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. इकडे आरक्षित दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सलग 3 टर्म खासदारकी भूषवली आहे. पण हा मतदारसंघ डेंजर झोनमध्ये असल्याचा सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर भाजपने नवीन चेहरा देण्याचाही विचार सुरू केला आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीकडून भारती पवार यांचं नाव आघाडीवर असून शिवसेनेचे माजी खासदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पवार व महाले यांच्यातच रस्सीखेच सुरू झाली आहे. माकपचे जीवापांडू गावित यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानं दिंडोरी लोकसभेत चुरस निर्माण झाली आहे. विद्यमान खासदाराला नाशिककर दुसऱ्यांदा संधी देत नसल्याचा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे ही परंपरा यावेळी मोडणार का, तसेच हरिश्चंद्र चव्हाण सलग 4थ्यांदा बाजी मारणार का, याचं उत्तर लवकरच मिळेल. इथूनच नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की. करण सिंग बावरीसह पवन बोरस्ते, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.